10 रुपये थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी 10 रुपयात शिवभोजन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी 3 महिन्यांमध्ये 6,48,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भामध्ये ट्विट करून ही माहिती दिली आहे. 10 रुपयांमध्ये मिळणाऱ्या थाळीमध्ये 2 पोळ्या, भाजी, वरण आणि भात यांचा समावेश असणार आहे. या थाळीला शिवभोजन असे नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी हे शिवभोजन मिळणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात 10 रुपयांच्या थाळीची घोषणा केली होती.